ಯುವಜನರು ಅಪರಾಧ ಚಟುವಟಿಕೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಜಾಗರೂಕತೆಯಿಂದ ಇರಬೇಕು ಎಂದು ಜಿಲ್ಲಾ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಸಿವಿಲ್ ನ್ಯಾಯಾಧೀಶೆ ಜ್ಯೋತಿ ಪಟೇಲ್ ಹೇಳಿದರು. नगर आचार्य तुलसी राष्ट्रीय वाणिज्य कॉलेज एनएसएस घटक वत युवा रेड क्रॉस सांस्कृतिक इन आईक्यूएससी संयुक्त आश्रय आयोजित अंतर्राष्ट्रीय महिला दिनाचरण कार्यक्रम अपराध युवजन विषय कुछ तंत्रज्ञान मुंदुवरेदंते युवजनते मोबाइल अंतर्जालदल्लि व्यामोहितरागि ओळ्ळिय विषयक्किंत हेच्चु हेच्चु बेडवाद विषयगळ बग्गे आसक्ति तोरिसुत्तिद्दारे एंदु बेसरवन्न व्यक्तपडिसिदरु. इन्नु महिळेयरिगे एल्ला क्षेत्रगळल्लि विफुल अवकाशगळिद्दु तंत्रज्ञानवन्न ओळ्ळिय विषयगळिगे सद्बळके माडिकोळ्ळबेकु. अपराध चटुवटिकेगळ बग्गे जागरूकरागिरबेकु. ओळ्ळिय अभ्यासगळन्न रूढिसिकोळ्ळुव मूलक उत्तम व्यक्तित्व ಬೆಳೆಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಸಲಹೆ ನೀಡಿದರು. ಇನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೋಟೆ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಸರ್ಕಲ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್, ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆರ್ ಜಗದೀಶ್, ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಯೋಜನಾಧಿಕಾರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಪರಿಸರ ನಾಗರಾಜ್, ಪ್ರೊಫೆಸರ್ ಕೆಎಂ ನಾಗರಾಜ್, ಪ್ರೊಫೆಸರ್ ಎಸ್ ಜಗದೀಶ್, ಪ್ರೊಫೆಸರ್ ಎನ್ ಮಂಜುನಾಥ್, ರೋಟರಿ ಮಾಜಿ ಸಹಾಯಕ ಗವರ್ನರ್ ಜೆ ವಿಜಯಕುಮಾರ್, ಎನಾ ಕಾಜಿಂ ಶರೀಫ್, ಪ್ರೊಫೆಸರ್ ಎನ್ ಎಸ್ ಹನುಮಂತಪ್ಪ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆ ತರದ ಏನಾದರೂ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ದಯಮಾಡಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ